महाराष्ट्राचे वैभव आणि ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असलेले गड किल्ले सध्या दुर्लक्षित असल्याने ते मोडकळीस आलेत. अशा या गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी काही गडप्रेमींनी एकत्रित येऊन शिवदुर्ग संवर्धन संघटना स्थापन केली आणि या संघटनेद्वारे गड किल्ले संवर्धन करण्यास सुरुवात केली आहे. त्याचं महाराष्ट्रभरातील गड किल्ल्यांचं प्रदर्शन बालगंधर्व येथे भरवण्यात आलंय. महाराष्ट्राचे वैभव असलेले गड किल्ले सध्या दुर्लक्षित झाले असून ते मोडकळीस आले आहेत. त्यातील काही प्रमुख किल्ले यांचे संवर्धन महाराष्ट्र शासनाकडून केले जाते, मात्र इतर किल्ल्यांचे संवर्धन शासनाकडून केले जात नसल्याने ते मोडकळीस आले आहे. अशाच महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या गड किल्ल्यांच्या छायाचित्राचे प्रदर्शन शिवदुर्ग प्रेमींनी बालगंधर्व कलादालनात भरवले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण गड किल्ले आणि त्यांची सद्यस्थिती असे या प्रदर्शनात पाहायला मिळते. यामध्ये राजगड, तिकोना, रोहिडा, रायेश्वर, पेडगाव ही किल्ले शिवदुर्ग प्रेमींनी दत्तक घेऊन त्याची डागडुजी आणि स्वच्छता केली असल्याचे शिवदुर्ग संघटनेचे अध्यक्ष यावेळी सांगतात. गडांचे आमच्या जे काय आम्ही चार किल्ले आम्ही सरकारकडनं विनंती पत्र देऊन आम्ही संवर्धनासाठी आम्ही आमच्याकडे घेतले. त्याच्यामध्ये रोहिडाला तिकोना आहे, तुंग आहे, पेडगाव आहे, त्याने राजगड पण आहे. तर पहिला पाहणी करून ह्या गिड्या किल्ल्याची च्या शिवकाळामध्ये कशी परिस्थिती होती ह्याचा अभ्यास केला. इथं काय काय असेल, ज्याला रस्ते कुठं असतील, तटबंदी कुठं असतील, मंदिरं कुठं असतील, इथं किती लोकं राहत असतील ह्याचा परिपूर्ण आम्ही अभ्यास करून ना त्यानुसार आपल्या संस्थेची कार्यकारिणी कार्य आम्ही चालू केलं. दिवाळी हा तेजोमय प्रकाशाचा उत्साहाचा सण. अशा या दिवाळी सणात प्रत्येक जण आपल्या घरी तेजोमय दीप लावत असतो. अशाच तेजोमय दिव्यांची निर्मिती तसे दिवाळीचे इतर साहित्य दिव्यांग मुलांनी तयार केले. काम यांनी शिक्षण संस्थेतील ही दिव्यांग मुले आपल्या सुरेख हस्तकलेच्या वस्तूंनी सर्वांची दिवाळी तेजोमय करतायत. पुण्यातील काम यांनी शिक्षण संस्थेतील गेली 54 वर्ष मतिमंद आणि गतिमंद मुलांच्या आयुष्याला दिशा देण्याचे कार्य करते. आयुष्यात स्वावलंबी होता यावे यासाठी शिक्षणाबरोबरच येथील विद्यार्थ्यांना उद्योग प्रशिक्षण दिले जाते. दिवाळी सणानिमित्त लागणारे आकाशकंदील, पंत्या, गृहसजावटीसाठी लागणारे तोरणमाळ, तसेच चटण्या, कापडी, पिशव्या असे अनेक साहित्य विद्यार्थी तयार करत असतात. दिवाळीसाठी तयार केलेल्या या साहित्याचे संस्थेकडून दरवर्षी प्रदर्शन भरवून त्याला विक्रीचे माध्यम दिले जाते. या दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या या आकर्षक वस्तू घेण्यास नागरिकही मोठ्या संख्येने गर्दी करतात असे येथील व्यवस्थापक सांगतात. दिवाळीनिमित्त कामे आणि शिक्षण संस्थेतील दिव्यांग मुलांनी आपण जर आता या प्रदर्शनात पाहिलं तर एकाहून एक अशा सुरेख वस्तू बनवलेल्या आहेत हस्तकलेच्या. त्यानंतर दिव्या, पंत्या, आकाशकंदील, टॉवेल्स अशा वेगवेगळ्या वस्तू बनवलेल्या आहेत. आपल्यासोबत कामे आणि उद्योगाचे व्यवस्थापक आपल्यासोबत आहे सुपाते सर. काय सांगाल सर, एकंदरीत या विद्यार्थ्यांना प्रेरणा कशी मिळते आणि कशा प्रकारे तुम्ही त्यांच्याकडून काम करून घेता? कामायनी संस्था गेली 55 वर्ष विशेष मुलांकरता काम करत आहे. संस्था ही पश्चिम महाराष्ट्रातील परिसंस्था आहे. मुलांना आपल्या कलागुणांचं जास्तीत जास्त विकास व्हावा, त्यांचं आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक पुनर्वसन व्हावं याकरता संस्था प्रयत्न करत असते. आमच्या वर्कशॉपमध्ये मुलांनी ज्या केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन या ठिकाणी मांडलेलं आहे. यामध्ये हार, तोरण, बेडशीट्स, दिवाळी पंत्या, उठणं, चकली भाजणी, उपवासाची भाजणी अशा अनेक प्रकारच्या वस्तू मुलं बनवलेत. ह्या वस्तू बनवण्याचा मुख्य उद्देश हा की मुलांचं एक इकॉनॉमिकल रिहॅबिलिटेशन व्हावं, आर्थिक पुनर्वसन व्हावं, आम्ही सुद्धा काहीतरी करू शकतो हे सिद्ध व्हावं. उत्तम प्रकारचे कंदील मुलांनी बनवलेत, आकाशकंदील, तर ते देखील समाजाकडून खरेदी होतात आणि ह्या मुलांना जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळावं हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. गेली 30 वर्ष संस्था हे प्रदर्शन भरवत आहे आणि मुलांना समाजाकडून एक उत्तम प्रतिसाद मिळत आहे आणि विक्री खूप चांगली होते आणि त्यातून मुलांना आणखीन कामाची प्रेरणा मिळते आणि मुलांचं एक विकासाचं काम चांगल्यापैकी होत आहे. विद्यार्थी आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडून जाणून घ्या, त्यांनी त्या वस्तू तयार केलेल्या आहेत. काय सांगशील तू, काय तयार केल्या प्रदर्शनामध्ये? पण त्या अगरकंदी, आकाशकंदी, कापडी पिशव्या, टॉवेल, पिलो एवढं बनवलं. 1 महिना ते पिशव्या, पिशवी, टॉवेल आणि ते प्रयोग के प्रयोग हे प्रयोग के उखी कराको ते प्रयोग ह्याचे पण प्रयोग हा मी करा का. हे सगळं आम्ही केलेलं आहे, हँगिंग, उशी बी आम्ही सगळं केलेलं आहेत. आम्ही रांगोळी पॅकिंग, उशी, पाऊच मी सगळं आम्ही केलेलं आहे, चटणी सगळं आम्ही केलेलं आहे. येथे काम करताना खूप आनंद होतो. आकाशकंदील, पंत्या, पिशव्या आम्ही तयार करत असतो असे येथील काही दिव्यांग मुले सांगतात. पिंपरी चिंचवडमधील कुदळवाडी चिखली येथील पंचशील फिल्टर्स नावाच्या कंपनीला मध्यरात्री भीषण आग लागली आहे. या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बहुतांश सर्व अग्निशामक केंद्राच्या गाड्या घटनास्थळी पाचारण करण्यात आल्या. प्रथमतः चिखली आणि संत तुकाराम नगर पिंपरी येथील अग्निशामक मुख्यालयातून प्रत्येकी एक बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र आगीचे उग्र स्वरूप लक्षात घेता प्राधिकरण भोसरी तळवडे आणि अग्निशामक मुख्यालयातून आणखीन आगीचे बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र आग आणखी भीषण स्वरूप धारण करीत असल्याने MIDC हिंजवडे आणि चाकण पुणे अग्निशामक दल आणि खासगी कंपन्यांचेही बंब मदतीला बोलवण्यात आले. आसपासचे 12 पाण्याचे टँकर मदतीला बोलवण्यात आले होते. पहाटे 4 आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी अशी शक्यता अग्निशामक दलाने व्यक्त केली आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. विपकोर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत केला जातोय 7वीच्या विद्यार्थ्याचा मानसिक छळ. संभाजी ब्रिगेडने केली चौकशीची मागणी. पुण्यातील शुक्रवार पेठेतील शिंदे आळीमध्ये भर दिवसा युवकावर गोळीबार. मालवाहक कांद्याचा पलटला ट्रक, नागरिकांनी केली कांद्याची मोठ्या प्रमाणात लूट. आणि पिंपरी चिंचवड मधील विना परवाना फटाका मार्टवर पालिकेचा हातोडा. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.